हॅलो एव्हरीवन, आराधनाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. परवा मी लाडूची रेसिपी शेअर केली तेव्हा बऱ्याच जणींची रिक्वेस्ट आली की तुम्ही प्लीज मोदकाची रेसिपी शेअर कराल का. सो आज आपण टिपिकल ओल्या नारळाची रेसिपी न करता ड्रायफ्रुट्स मोदक कसे करायचे ते बघणार आहोत. आता आपण ड्रायफ्रुट्स मोदक करायसाठी लागणारं साहित्य बघूया. आधी सारणाची इन्ग्रेडियंट्स सांगते मी. बदाम घेतलेत 1/4 कप, म्हणजे वजनाने बघायला जाल तर 50 ग्रॅम बदाम, 50 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम खोबरं, थोडीशी खसखस, 3-4 विलायची आणि 3/4 कप साखर घेतली आहे. आणि हे सगळं थोडंसं सगळं जिन्नस परतायला म्हणून थोडंसं तूप घेतलं. गॅसवर पॅन ठेवलं आहे मी, तूप घालते. हे सगळे ड्रायफ्रुट्स आपल्याला तुपावर व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. बदाम घालते, थोडे परतून झाल्यावर आपण खसखस परतून घेणार आहोत, कारण अदरवाईज खसखस जळून जाईल. हे आपले सगळे ड्रायफ्रुट्स व्यवस्थित परतून झाल्यानंतरच मी थोडी खसखस घातली होती. खसखस पण आता व्यवस्थित छान परतून झाली. आता आपण गॅस बंद करूया. हे मी आता सगळं प्लेटमध्ये काढून घेतलंय. हे आपण 5 ते 10 मिनिटं गार करून घेऊया. हे आता आपण सगळं मिक्सरमध्ये व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचं. मिक्सरमध्ये घालतो. हे ड्रायफ्रुट्स आपण मिक्सरमधून आता कोर्सली ग्राइंड केले. त्याच्यात साखर घालून आणि विलायची घालून मी एकदा पुन्हा ग्राइंड करून घेणार आहे. साखर टाकते. साखर ऑफकोर्स आपण आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकतो, कमी जास्त कशी हवी आहे ती. आणि ही थोडी विलायची घालते. हे आपण आता एकदा व्यवस्थित ग्राइंड करून घेऊया. हे मी आता साखरेसोबत ग्राइंड करून घेतलंय. अगदी पावडर केलेली नाही आहे, थोडं कोर्सली ग्राइंड केलंय आणि खूप छान सुगंध आलाय. मोदकाच्या परीसाठी मी 1 कप आणि थोडासा वरती म्हणजे 1/4 कप मैदा घेतला आहे. चवीपुरतं मीठ आहे आणि 2 चमचे तूप आहे. मैद्याच्या ऐवजी तुम्ही कणिक वापरली तरी चालेल. हे आपण आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मैदा घेते. थोडस मीठ, आणि तूप. तूप मी थोडस गरम करून घेतलंय. हे आधी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, तूप मीठ आणि मैदा, आणि मगच आपण याच्यात पाणी घालूया. हे आता व्यवस्थित मिक्स झालंय. तूप मैद्याला सगळीकडे लागलंय, तुम्ही बघू शकता. आता आपण याच्यात पाणी घालून डो करून घेऊया. पाणी अगदी थोडं थोडं घालूया, कारण आपण याच्यात ऑलरेडी आधी तूप घातलेलं आहे आणि हा डो आपल्याला फार सॉफ्ट किंवा फार हार्ड करायचा नाहीये. नॉर्मल पोळीसाठी आपण जसे कणिक भिजवतो तसंच करायचंय. आपला डो मळून तयार झालाय, बघू शकता. अजिबात हार्ड नाहीये. हा आता आपल्याला 15 ते 20 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचंय. पण आता हा डो 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवूया. आता हा गोळा आपण व्यवस्थित पुन्हा एकदा मळून घेऊया. हा गोळा आपला व्यवस्थित मुरलाय, छान नरम झालाय. आता आपण याचे मोदकाच्या पारीसाठी छोटे छोटे बॉल्स करून घेऊया. या साईजचे बॉल करून घेते. हे आपले बॉल्स तयार झालेत. आता आपण पारी लाटायला घेऊया. थोडासा लावायसाठी मैदा घेतलाय आणि सारण मी काढून घेतलाय याच्यात. आता आपण मोदकाची पारी लाटायला घेऊया. गोळा घेतलाय, थोडा मैद्यात घोळून घेते. फार जाड किंवा फार पातळ परी लाटायची नाही आहे. फार पातळ लाटली तर ती फुटायचे चान्सेस जास्त असतात, त्यामुळे नॉर्मल थिकनेसची परी आपण लाटायची आहे.
पारी लाटून झाली आहे, आता आपण याच्यात सारण भरायला घेऊया. कडांना थोडं पाणी लावायचंय, त्यामुळे त्याचं सीलिंग व्यवस्थित होतं. आणि याच्या फोल्ड्स आपल्याला अशा करायच्या. असं करत करत आपल्याला ते कंप्लीट सील करून घ्यायचं आहे. आणि एक्स्ट्रा जे वर्कस आहे, एक्स्ट्रा मैदा पडून टाकूया. अशा प्रकारे मोदक तयार होतो. हे आता आपले सगळे मोदक भरून तयार आहेत. जे मेजरमेंट मी सांगितलं होतं त्याच्यात आपले टोटल 18 मोदक झालेत आणि थोडं सारण माझं राहिलंय. सो तुम्हाला जर 21 मोदक करायचे असतील तर एक 2-3 चमचे मैदा थोडा जास्त भिजवायला लागेल. आता आपण हे मोदक तळायला घेऊया. तेल तापत ठेवलंय मी आणि गोळा टाकून बघूया. तेल व्यवस्थित तापत आहे तर आपण याच्यात मोदक सोडू. फ्लेम लो मीडियमच ठेवायची आहे. फ्लेम लो मीडियमच ठेवायची. हे आता आपल्याला व्यवस्थित खरबूस होईपर्यंत तळून घ्यायचं. हे आता आपलं छान खरबूस तळून तयार झाले बघू शकता. हे आता मी टिश्यू पेपरवर हे आपले ड्रायफ्रूट मोदक तयार आहेत. सो तुम्ही नक्की करून बघा आणि मला नक्की कळवा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली. आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.